जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो सगळ्यांचं माझ्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तर मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पुलिस पाटील प्रश्नपत्रिका दोन हजार सतराची बघितली होती त्याच्यामध्ये आपण चाळीस प्रश्न बघितले होते जे अतिशय महत्त्वाचे होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्केचाळीसव्या प्रश्नापासून सुरुवात करूया आणि उरलेले जे चाळीस प्रश्न आहेत ते बघूया ठीक आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे जे येणारी पुलिस पाटील भरती परीक्षा कोतवाल भरती परीक्षासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला बघूया सुरुवात करूया एकेचाळीसावा प्रश्न ठीक आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सात नोव्हेंबर एकोणीसशे या दिवशी सातारा जिल्ह्यातील रिकामी जागा या शाळेमध्ये प्रवेश केला होता कोणत्या शाळेमध्ये प्रवेश केला होता तर ऑप्शन नंबर अ याचं बरोबर उत्तर असणार ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता ठीक आहे महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे तारापूर ओके नंतरचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ रिकामी जगाने लिहिला ठीक आहे अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला होता त्याच्यानंतर त्याच्यावर स्वातंत्र्य समर अठरा अठ्ठावनचे अठराशे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलेला आणि अतिशय म गाजलेला तो ग्रंथ होता कोणी लिहिला होता तर तो लिहिला होता विदा सावरकर ठीक आहे विनायक दामोदर सावरकर यांनी ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणासाठी जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते ठीक आहे भारताच्या सागरी किनारपट्टीची जी रक्षण आहे त्याची जबाबदारी असते तटरक्षक दल यांची ठीक आहे तट तटरक्षक दल नंतरचा प्रश्न आहे एका गावाची लोकसंख्या सध्या दहा हजार आहे ठीक आहे ती दरवर्षी दहा टक्क्याने कमी होते तर तीन वर्षानंतर ती लोकसंख्या किती असणार ते आपल्याला सांगायचं आहे बघा दहा हजार लोकसंख्या आहे ठीक आहे किती दहा हजार लोकसंख्या आहे आणि हे पहिलं वर्ष आहे दरवर्षी ती क दहा टक्क्यांनी कमी होते तर दहा हजारावर जर आपण दहा टक्के काढला किती होणार हजार मग दहा हजारमधून जर आपण हजार वजा केले तर किती नऊ हजार ठीक आहे हे पहिलं वर्ष नऊ हजारमध्ये पहिल्या वर्षात किती लोकसंख्या असणार नऊ हजार दुसरं वर्ष बघा नऊ हजार नऊ हजारावर जर आपण दहा टक्के काढले किती होणार नऊशे रुपये ठीक आहे ठीक आहे किती होणार नऊशे रुपये होणार ठीक आहे मग नऊशे जर आपण नऊ हजारामधून जर नऊशे वजा केली तर किती होणार आठ हजार शंभर उरणार हे दुसरं वर्ष झालं ठीक आहे समजलं तुम्हाला दुसरं वर्ष दुसऱ्या वर्षी गावाची लोकसंख्या किती असणार आठ हजार शंभर आता तिसरं वर्ष बघा ठीक आहे आठ हजार शंभरवर जर आपण दहा टक्का काढलं किती होणार आठशे दहा होणार ठीक आहे मग आठ हजार शंभरमधून जर आपण आठशे दहा वजा केले तर किती होणार सात हजार दोनशे नव्वद एवढं आपलं उत्तर असणार तिसऱ्या वर्षी ठीक आहे गावाची लोकसंख्या असणार सात हजार दोनशे नव्वद ठीक आहे ऑप्शन नंबर ड नंतरचा प्रश्न बघा अग्निपंक्त या पुस्तकाचे मूळ लेखक कोण कोण आहे ठीक आहे तर अग्निपंख या पुस्तकाचे मूळ लेखक कोण आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ठीक आहे नंतर आहे पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली ठीक आहे आता बघा पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्यामधून वेगळा झालेला जिल्हा आहे ठीक आहे आणि महाराष्ट्रातील छत्तीसवा हा जिल्हा म्हणून ओ ओळखला जातो ठीक आहे पालघर जिल्हा महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा म्हणून ओळखला जातो ठाणे जिल्ह्यातून त्याची विभाजन झालं केव्हा झालं तर दोन हजार चौदामध्ये झालं ठीक आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदाला नंतरचा प्रश्न आहे नत्रयुक्त खत कोणते असते तर सुपर युरिया सुपर फॉस्फेट म्युरेट आणि पोटॅश यापैकी नाही ठीक आहे यापैकी नाही नंतरचा प्रश्न बघा सातारा जिल्ह्यात रिकामी जागा यांनी प्रतिसरकारची स्थापना केली सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना कुणी केली तर ती केली क्रांतीसिंह नाना पाटील यांनी ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही ते आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे आता बघा ठीक आहे जर आपण विचार केला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद तर याची स्थापना झाली होती एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जेव्हा स्थापना झाली होती विद्यार्थी मित्रांनो तेव्हा याचे पंधरा सभासद देश आहे आत्ता आता, आता सभासद देश किती आहे पंधरा त्याच्यामधून परमानंट किती आहे पाच आणि नॉन परमानंट देश आहे दहा असे एकूण पंधरा सभासद देश आहे ठीक आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे मग आपल्याला सांगायचं आहे की कोणता देश कायमस्वरूपी असा सदा सभासद नाही तर ते सांगायचं आहे तर त्याचं उत्तर असणार जर्मनी ठीक आहे जर्मनी नंतरचा प्रश्न बघा अरुणने एक वस्तू पन्नास रुपयात घेऊन ती साठ रुपयाला विकली तर अरुणला सेकडा नफा किती झाला ते आपल्याला सांगायचं ठीक आहे पन्नास रुपयाची वस्तू आहे कॉस्ट पाईज खरेदी किंमत आणि विक्री किंमत आहे आपली साठ रुपये ठीक आहे जर ने नफा केव्हा होतो आपल्याला माहीत आहे विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जर जास्त असेल तर नफा होतो बघा पन्नास रुपयाची वस्तू साठ रुपयाला विकली तर दहा रुपये नफा झाला बरोबर आहे दहा रुपये काय झाला नफा तर किती टक्के झाला ते आपल्याला काढायचं आहे तर दहा गुणीला शंभर टक्का म्हणजे काय शंभर भागीला खरेदी किंमत करायचं ठीक आहे पन्नास एक पन्नास पन्नास दुनी शंभर बरोबर वीस टक्के ठीक आहे म्हणजे याचा अर्थ किती टक्का नफा झाला वीस टक्के नफा झाला ठीक आहे उत्तर असणार आपलं ऑप्शन नंबर ब ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ठीक आहे पांढऱ्या सोन्याचा जिल्हा सर्वात जास्त कापूस कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो तर यवतमाळ विदर्भामध्ये यवतमाळ या जिल्ह्यामध्ये होतो त्याला पांढऱ्या जिल्ह्या पांढरा सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल पृथ्वीच्या सर्वात जवळ काय आहे तर पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे चंद्र आणि ठीक आहे चंद्रयान तीन इस्रोने यशस्वीरित्या सोडलेला आहे ठीक आहे ना तर चंद्र हे पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल आहे आणि सूर्याचे जर सर्वात जवळचा ग्रह आपण विचार केला तर तो आहे बुध ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा डेसिबल हे काय आहे तर डेसिबलने काय बसतो आपण ध्वनीची तीव्रता मोजतो आवाजाची नॉईज ठीक आहे ना आवाजाची आपण तीव्रता मोजतो ठीक आहे नंतर बघा स्वतंत्र भारताचे संविधान रिकामी जागा रोजी अंमलात आले ठीक आहे स्वतंत्र भारताचे संविधान केव्हा अंमलात आले तर सव्वीस नोव्हेंबर बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आपण संविधान दिवस मनवतो कारण त्या दिवशी संविधान तयार झालं होतं ठीक आहे तयार झालं होतं संविधान आणि लागू केव्हा झालं अंमलात केव्हा आलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ते अंमलात आलं लागू झालं ठीक आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला उच्च सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा स्थापना झाली होती दिल्लीला ठीक आहे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ओके नंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती संस्था संयुक्त राष्ट्रसंघाची संलग्न संस्था नाही तर कोणती नाही नाटो नंतरचा प्रश्न आहे चार बहिणींच्या पाच वर्षापूर्वी वयाची बेरीज ठीक आहे चार बहिणी आहे त्यांची पाच वर्षापूर्वी वयाची बेरीज किती आहे ऐंशी वर्ष होती तर पंधरा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती विरी असणार ते आपल्याला सांगायचं आता बघा चार बहिणी आहे आपण जर नाव दिलं ए बी सी डी ठीक आहे ए बी सी आणि डी ह्या चार बहिणी आहेत चार बहिणींच्या पाच वर्षापूर्वी वयाची बेरीज किती आहे ऐंशी पाच वर्षापूर्वी वर्षापूर्वी वर्षा आहे म्हणून आपण काय करू मायनस करू ठीक आहे काय करू ए मायनस पाच प्लस बी मायनस पाच प्लस सी मायनस पाच ठीक okay. आहे ओके सी मायनस पाच आणि डी मायनस पाच बरोबर किती आहे त्यांच्या वयाची बेरीज आहे ऐन सी आता बघा ए प्लस बी प्लस सी प्लस डी बरोबर किती पाच गुण्हेला चार किती बहिणी आहे ह्या चे चार म्हणून काय होणार पाचशे वीस बरोबर ऐंशी आता बघा हे मायनसमध्ये आहे मग मायनसचे जर वीस इकडे आले तर काय होणार प्लस होणार तर ऐंशी प्लस वीस काय होणार शंभर होणार ठीक आहे तर आपलं आपल्याजवळ काय आलं शंभर आता नंतर बघा काय म्हणत आहे नंतर पंधरा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती पंधरा वर्षानंतर विचारलं तर सेम तसंच करायचं ए प्लस पंधरा प्लस बी प्लस पंधरा प्लस सी प्लस पंधरा आणि प्लस डी प्लस पंधरा ठीक आहे तर पंधरा वर्षानंतर आपल्याला काढायचं आहे तर ए प्लस बी प्लस सी प्लस डी बरोबर पंधरा गुणीला चार पंधरा चौ काय होणार साठ होणार ठीक आहे चार का बरं केलं कारण चार बहिणी आहे तर मग शंभर प्लस साठ आपण जर केलं तर काय होणार एकशे साठ तर ठीक आहे तर पंधरा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज असणार एकशे साठ ठीक आहे आपलं उत्तर होणार वन सिक्स्टी ऑप्शन नंबर बघा कुठे बमध्ये आहे ठीक आहे ऑप्शन नंबर ब बी नंतरचा प्रश्न आहे खालील पैकी राष्ट्रीय मतदार दिन कोणता ठीक आहे मतदान दिवस मतदार दिवस आपण कधी साजरा करतो हरवर्षी पंचवीस जानेवारीला आपण मतदार दिन साजरा करतो ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा महासागरामुळेच सर्वात रिकामी जागा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालाय तर महासागरामुळे सर्वात स्वस्त दरात कोणत्या दरात स्वस्त दरात स्वस्त दरात वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते ठीक आहे सैनिक पेशी कोणती पेशी असते तर आपली जे पांढरी पेशी ठीक आहे पांढऱ्या पेशींना म्हणतात नंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर मुकनायक कोणते मुकनायक तिथे ऑप्शन बघा काय समता तर आपलं उत्तर असणार समता ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही कोणत्या हक्काचा रोजगाराचा अधिकार बरोबर आहे मा माहितीचा अधिकार बालकाचे अधिकारसुद्धा आहे तर समान वेतनासाठी समान हक्क हे आपलं काय सम मानवी हक्कचं हक्कामध्ये हे येत नाही ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे शरद व शारद्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच अनुपात चार आहे ठीक आहे त्यांच्या वयाची बेरीज आहे छत्तीस तर शरदचे वय किती ठीक थी? आहे शरदचे वय किती ते आपल्याला कळायचं आहे तर बघा शरद आणि शारदा किती त्यांच्या वयाचे अनुपात आहे पाच अनुपात चार आणि त्यांच्या वयाची बेरीज आहे छत्तीस तर काय होणार पाच एक्स प्लस चार एक्स बरोबर छत्तीस ठीक आहे पाच आणि चार नऊ एक्स बरोबर छत्तीस तर एक्सची व्हॅल्यू येणार चार ठीक आहे नऊचू छत्तीस ओके तर आता आपल्याला कोणाची वय काढायचे आहे शरदची तर शरदची वय बरोबर काय आहे पाच एक्स पाच गुणीला पाचची व्हॅल्यू काय आहे चार बरोबर काय होणार वीस वर्ष काय होणार वीस वर्ष ठीक आहे आपलं उत्तर असणार वीस वर्ष ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा कल्याणगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर कोरेगाव येथे नंतर आहे प्रकाश किरण एका सेकंदात सुमारे रिकामी जागा किलोमीटर प्रवास करते किती किलोमीटर प्रवास करते प्रकाश किरण एका सेकंदात तीन लाख किलोमीटर नंतरचा प्रश्न आहे शेणापासून मिळणारा कोणता वायू जडण म्हणून वापरतात आता बघा सेनापासून सर्वात जास्त मिथेन मिळतो आणि नैसर्ग निसर्गामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के एवढे मिथेन असते ठीक आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के एवढे काय असते मिथेन असते नंतरचा प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कुणाला ओळखले जाते तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे यांना म्हटले जाते ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो ग्रामसभेचा अध्यक्ष असतो सरपंच ठीक आहे नंतर बघा दोनशे नंतरचा प्रश्न बघा ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर दोनशे पंचवीस भागीला चौसष्टचे वर्गमूळ किती ठीक आहे आता बघा दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो हा पंधराचा वर्ग आहे भागीला चौसष्ट हा कशाचा वर्ग आहे तर आठचा आठचा वर्ग आहे आठचा ठीक आहे तर काय होणार पंधरा डिवायडेड बाय आठ ऑप्शन नंबर ड आपलं उत्तर असणार नंतरचा प्रश्न बघा सातारा जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर सातारा जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत एकूण सात आहेत कोणकोणत्या बघा ठीक आहे कोणकोणत्या आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या आहेत तर बघा जवळी तालुका ता येतो मतदारसंघ ता जवळी तालुका येतो नंतर येतो वारये नंतर दहिवड परळी अंबर्डे सेंद्रे आणि सातारा असे टोटल सात विधानसभा मतदारसंघ आहेत ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे पुस्तकांचे गाव सातारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे आता बघा कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर पुस्तकाचे गाव भिलार म्हणून ओळखले ओळखले जाते ठीक थी, आहे सातारा जिल्ह्यात सातारा सातारा जिल्ह्यामध्ये पुस्तकाचे गाव आहे भिलार तर ते महाबळेश्वर इथे आहे ठीक आहे महाबळेश्वर नंतरचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या धातूला राजधातू म्हणतात आता बघा हा ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो बघा सोने चांदी तांबे ठीक आहे कोणत्या धातूला राजधातू असे म्हटल म्हणतात असं आपल्याला विचारला ठीक आहे तर सोने चांदी प्लॅटिनियम चांदी पॅलाडियम सोने चांदी प्लॅटिनियम पॅलाडियम या धातूंना काय म्हणतात राजधातू म्हणतात इथे सोने पण आहे चांदी पण आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार तर कमेंट करा नंतरचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे सहा ब्रॅकेटमध्ये बघा क्ष ठीक आहे क्ष क्ष मायनस वन बरोबर क्ष प्लस अकरा तर क्षची किंमत आपल्याला कळायची ठीक आहे तर बघा क्ष प्लस श ब्रॅकेटमध्ये क्ष मायनस वन क्ष तर याचं याला जर आपण सॉल्व केलं काय होणार सहा क्ष होणार मायनस सहा बरोबर क्ष प्लस अकरा ठीक आहे आता बघा सहा क्ष हा प्लसमध्ये इकडे आणला मायनसमध्ये होईन बरोबर अकरा प्लस बघा मायनसमध्ये सहा आहे तर प्लसमध्ये सहा होणार सहा क्ष मायनस क्ष पाच क्ष होणार बरोबर अकरा आणि सहा होणार सतरा ठीक आहे तर क्ष बरोबर होणार आपलं सतरा भागीला पाच होणार ठीक आहे सतरा भागीला पाच ऑप्शन नंबर सी याचं बरोबर उत्तर असणार ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा पुढील पैकी कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर येथे होत नाही ठीक आहे कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर येथे होत नाही ते आपल्याला सांगायचं आहे सा तर कृष्णा नदीचा उगम होतो महाबळेश्वरमध्ये नदीचा नदीचासुद्धा होतो कोयना नदीचासुद्धा होतो एकूण पाच नद्यांचा उगम हा महाबळेश्वर येथे होतो कोणत्या कोणत्या कृष्णा वेन्ना कोयना सावित्री नंतर बघा सावित्री आणि गायत्री सावित्री आणि गायत्री अशा पाच नद्यांचा उगम हा महाबळेश्वर येथे होतो तर कोणत्या नदीचा उगम होत नाही तर मान नदीचा उगम होत नाही ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक जलसिंचन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जलसिंचन साधनामुळे होते तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जलसिंचन क्षेत्र हे तलावामार्फत होते ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे स्कर्वी हा रोग पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आपल्याला माहीत आहे विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होते रात आंधळेपणा ते या विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे होते बेरी बेरी ठीक आहे विटॅमिन सीच्या कर्त कमतरतेमुळे होतो स्कर्वी काय होतो स्कर्वी आणि विटॅमिन डीच्यामुळे मुळधूस ठीक आहे आप तर आपलं उत्तर असणार ऑप्शन नंबर ब विटॅमिन सी विटॅमिन क ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात रिकामी जागा या देशामधून केली बघा महत्त्वाचा प्रश्न आहे अतिशय महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कुठून केली तर दक्षिण आफ्रिकेमध्ये केली होती ठीक आहे महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वात आधी सत्याग्रह केला होता जर तुम्हाला असा प्रश्न आला की महात्मा गांधीजींचा पहिला सत्याग्रह कोणता तर तो आहे साऊथ आफ्रिकेमध्ये काळा काळागोराभेद ठीक आहे काळा काळागोराभेद काळागोरा भेद होता साऊथ आफ्रिकेमध्ये तर त्याच्यावर सत्याग्रह केला महात्मा गांधीजींनी ठीक आहे आणि साऊथ आफ्रिकीमधून जर भारतात साऊथ आफ्रिकेमधून भारतात आल्यावर महात्मा गांधीजींनी पहिला सत्याग्रह केला एकोणीसशे सतरामध्ये कोणता चंपारण्य बिहारमध्ये आहे ठीक आहे चंपारण्य सत्याग्रह बघा जर असा प्रश्न विचारला की महात्मा गांधीजींनी भारतात आल्यावर सर्वात आधी कोणता सत्याग्रह केला तर त्याचं उत्तर असणार चंपारण सत्याग्रह एकोणीसशे सतरामध्ये परंतु असं जर विचारलं की महात्मा गांधीजींनी सर्वात आधी कोणता सत्याग्रह केला तर तो आहे काळागुरा कुठे दक्षिण आफ्रिकेमध्ये ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा समजलं का जर कांद्याचा दर सोळा रुपये प्रति किलो असेल तर कांद्याची किंमत प्रति किलो पंचवीस टक्क्याने वाढली तर नवीन तर कांद्याचा प्रति किलो दर काय बघा पहिले कांद्याची किंमत होती सोळा रुपये प्रति किलो म्हणजे एक किलो सोळा रुपयाचा तर सोळा रुपयावर जर पंचवीस टक्के वाढ झाली कशावर वाढेल पंचवीस जे मूळ किंमत आहे त्याच्यावरच प्राईस वाढेल बरोबर आहे तर पंचवीस टक्क्याने वाढली तर सोळावर जर आपण पकडलं पंचवीस टक्के तर बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौ शंभर आणि चार एक चार चारशे हो सोळा म्हणजे चार रुपये ही किंमत वाढली पंचवीस टक्के वाढली म्हणजे चार चार रुपये किंमत वाढली मग सोळा प्लस जर आपण चार केले तर काय होणार वीस रुपये टोटल किंमत किती वाढली वीस रुपये तर आपली नवीन किंमत किती झाली वीस रुपये झाली किती झाली वीस रुपये समजलं का ठीक आहे नसेल समजलं तर कमेंट करा आणि शेवटचा प्रश्न आहे पुणे बंगरुळ राष्ट्रीय महामार्गावर मार्गावर पुढीलपैकी कोणता घाट येतो तर खंबाटकी घाट येतो खंबाटकी ठीक आहे घाटावर प्रश्न विचारत आहे विद्यार्थी मित्रांनो घाटावर मी व्हिडिओ टाकणार आहे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोण कशाबद्दल तुम्हाला प्रश्न हवे आहे कोणते तुम्ही फॉर्म भरले तसे कमेंट करा ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये